लोकांना सांगतोस, परंतु तू पहिला नियमशास्त्र पाळतोस का? देवाचं वचन आम्हाला शिकवते प्रियानो. पुढे वचन काय सांगतंय? जर प्रियानो आम्ही दुसरे पेत्र दुसरा अध्याय आणि 19 वचन काय सांगते प्रियानो? दुसरे पेत्र दुसरा अध्याय 19 वचन. ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत, कारण मनुष्य ज्याच्या कायात जातो त्याचा तो दासी बनतो. दुसरे पेत्र दुसरा अध्याय 19 वचन इथं सांगतं की स्वतः ते स्वतंत्रतेचं वचन इतर लोकांना शिकवतात. बाह्य रूपाने देवाचं सामर्थ्य प्रकट करतात, सगळ्या गोष्टी ते दाखवतात. देवाचं वचन ते शिकवतात. देवाचं वचन मी शिकवालोय, मी हाऊस ग्रुप घ्यायला लागलोय, मी सेवा कार्यामध्ये आहे, मी प्रेझन वर्शिप मध्ये आहे, मी लीडर आहे, आणि मी सगळं स्वतंत्रतेचं वचन लोकांना शिकवायला लागलोय. परंतु जर मी ते वचन पाळत नाही, वचन सांगते मी स्वतः त्या भ्रष्टतेचा दास आहे, मी त्या 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 कण्यात त्या देवाला अजून मी घेतलं नाही, मी त्या देवापर्यंत अजून पोहोचलो नाही. जरी मी म्हणतो की ख्रिस्त मला समजलाय, परंतु जरी माझं आचरण तसं आहे, जरी मी वचन स्वतंत्रतेचं वचन लोकांना शिकवते, परंतु अजून जर मी त्या गुलामगिरीमध्ये त्या पापामध्ये अजून सुद्धा आहे, तर मी भ्रष्टतेचा दास आहे, मी त्या नीतिमान देवाचा दास नाही. प्रियाणू, आज आम्ही ख्रिस्तीयन नात्याने जीवन जगत असताना आज आम्ही स्वतः चेक करूया. जे मी प्रार्थना करतोय, जे मी बोलते, जे लोकांना मी शिकवतोय, माझं जीवन पहिला तसं आहे काय? मी माझं स्वतः जीवनाकडे बघूया, स्वतःला चेक करूया. मी बाह्य रूपाने फक्त लोकांना दाखवले, परंतु माझा अंतर्याम पहिला तसं आहे काय? मी खरोखर अंतकणापासून तसं आहे काय? का माझं जीवन चुकीच्या रीतीने मी जगत आहे? नियमशास्त्राचा तर अभिमान बाळगतोय, नियमशास्त्र लोकांना शिकवतोय, माझ्या स्टेटसवरती माझ्या मोबाईलवरती मी लोकांना वचन तर शेअर करतोय, परंतु माझं जीवन कसं आहे? माझं जीवन कसं आहे? ते नियमशास्त्र पहिला मी पाळतोय काय? स्वतःला मी तपासूया. प्रेरण पुढे वचन काय सांगते? प्रेषित याचा 8:13. प्रेषित 8:13. स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपाच्या सहवासात राहिला, आणि वाचा, आणि घडत असलेली चिन्हे व महापराक्रमाची कृते पाहून तो थक्क झाला. प्रेरण जेव्हा तुम्ही प्रेषित 8 वाचताय, तिथं शिमोन जादूकार याच्याविषयी लिहिले. प्रेरण प्रेषित 8:9 पासून जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करता, शिमोन जादूकार याच्याविषयी लिहिलेलं आहे. आणि प्रियाणु, जेव्हा शिमोन स्वतः काहीतरी लोकांना दाखवत असतोय, जेव्हा तिथं पेत्र जातात, जेव्हा तिथं फिलिप जातात, आणि जे अद्भुत कार्य ते बघतोय, अद्भुत कार्य केल्यानंतर ते एवढा त्याच्या त्यांच्याद्वारे एवढा प्रभावित होतोय, ते सगळं आपलं टाकतोय आणि म्हणतोय की पेत्र आणि फिलिप मला तुमच्याबरोबर यायचं आहे, आणि मला कसं ते मार्ग मला शिकवा. पेत्र त्यांना सांगतात आणि तो स्वतः बाप्तिस्मा घेतोय. लक्ष द्या प्रियानु, हे उदाहरण, तो स्वतः बाप्तिस्मा घेतोय. वचन सांगते 13 की शिमोनाने विश्वास धरला, बाप्तिस्मा घेतला, फिलिपच्या सहवासात राहिला, आणि घडलेले चिन्ह अद्भुत पाहून, पराक्रमाचे कृत्य पाहून तो थक्क होऊ लागला. प्रियानु, बाप्तिस्मा घेतलेला व्यक्ती, देवाचे पराक्रम कृत्य पाहिलेला व्यक्ती, देवाच्या सामर्थ्याचे कृत्य पाहिलेला व्यक्ती होता. प्रियानु, बाहेर तो दाखवा लागला, परंतु वचन पुढे आम्हाला काय सांगते? आम्ही वचन वाचूय. प्रियानु, पुढे वचन काय सांगते? 18 आम्ही वाचूया. 8:18 प्रेषित 8:18. मग प्रेषितांची हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले, ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या. मग तो येतोय शिमोनाने म्हणतो प्रेषितांना की बघा, तुम्ही हात ठेवल्यानंतर जो पवित्र आत्मा लोकांना मिळतोय ना, तो सुद्धा मी सुद्धा हात ठेवल्यानंतर लोकांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून मी मला सुद्धा ते दान मिळावं, मला सुद्धा ते पाहिजे आहे, मी काय करावं, हे घ्या, केवढे पैसे पाहिजेत घ्या, हे पैसे घ्या, आणि मला सुद्धा तो अधिकार मिळावा म्हणून प्रियाणु तिथं तो म्हणत असते. तिथं तो पेत्राला आणि प्रियाणु त्याच्यानंतर फिलिपला तो सांगत असते, प्रेषित लोकांना तो सांगत असते. पुढे वचन काय सांगतंय? तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयांचा तुझ्या बरोबर नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास, ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. प्रियाणु, जर आपण बघितलं शिमोनाने बाप्तिस्मा घेतला, 13:13 8:13 बाप्तिस्मा घेतला, वचन सांगते फिलिपाच्या सहवासात तो राहिला, तो दाखवा लागला की मी स्वतः चेंज झालो, मी बदललोय, आणि मी चांगलं जीवन जगायला तो दाखवायला लागला. प्रियाणु, पण तू खरं त्याचं जीवन काय होतं? वचन इथं सांगतंय की त्याला ते पाहिजे होतं, की तो अधिकार पाहिजे होता, जेणेकरून जसं मी जादूकार होतो आणि लोकांना दाखवून लोकांना थक्क करायचे, आणि लोक म्हणायचे हा किती मोठा व्यक्ती आहे, ते मला अधिकार यासाठी मला पाहिजे की जेव्हा मी लोकांवरती हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल, लोक मला बघून माझा जय जयकार करतील, म्हणून म्हणले ते पेत्राला पैसे घे आणि मला ते दान दे, मला दान ते विकत पाहिजे आहे, घे पैसे जेवढं पाहिजे तेवढं. प्रियाणु, देवाचं राज्य, देवाचं दान, देवाचं कृपादान आम्ही पैसे देऊन कधीच विकत घेऊ शकत नाही. प्रियाणु, कधीच विकत घेऊ शकत नाही, कधीच नाही.
कधीच नाही. आम्ही जे बाहेरून आहोत त्याच्यामुळे देवाचं दान आम्हाला कधीच मिळणार नाही. भरपूर लोक त्याच्या जीवनामध्ये विचार करत असेल की देवा एवढं वर्ष मी तुझ्या सेवक कार्यामध्ये एवढं वर्ष मी प्रार्थनेला येतोय परंतु अजून मला हिलिंग करायचं दान, अजून मला डिलिव्हरन्स करायचं दान, अजून मला देव स्तुत्याराधन करायचं, अजून वचन सांगायचं दान अजून सुद्धा मला प्राप्त का झाले नाही. पण देव कधीच चुकत नाही प्रियांनो, देवाकडे कधीच चूक नसते. आम्ही आमचं जीवन तपासूया खरोखर आम्ही देवाच्या सवासात खरोखर राहणारे व्यक्ती आहे का आम्ही फक्त लोकांना दाखवतोय आणि अंतर्याम आमचं पापी आहे, अजून अंतर्याम आमचं पापी आहे, अजून अंतर्याम आमचं पापी आहे प्रियांनो. अजून सुद्धा जे तारण अमल मिळेल ते तारण अजून सुद्धा आम्ही टिकून ठेवलेलं नाही, अजून सुद्धा पापामध्ये आमचं जीवन आम्ही जगावलंय. देवाचं दान आमच्या कुठल्या सत्कार्यामुळं आम्ही विकूत घेऊ शकत नाही प्रियांनो. चर्चमध्ये येऊन कुठली सत्कार्य मी केली, मी चेअर लावल्या, मी साफसफाई केली, मी या गोष्टी केल्या त्या गोष्टी केल्या याच्यामुळे देवाचं दान मला मिळेल हा गैरसमज प्रियांनो आमच्या जीवनातून आम्ही खाणून टाकूया प्रियांनो. धन्यवाद जे चर्चमधून जे सेवा कार्य तुम्ही करतात, जे साफसफाई असू दे ज्या गोष्टी असतात परमेश्वर नक्कीच त्या गोष्टीबद्दल तुम्हाला आशीर्वाद करू प्रभू. देवाचं दान आम्ही कुठलं सत्कार्य करून विकत कधीच घेऊ शकत नाही प्रभू. आमचा अंतर्याम कसा आहे त्याच्यावरती आम्हाला देवाचं दान मिळणार. आम्ही आतून कसे आहोत त्याच्या समोर आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं कृत्य कसं आहे याच्यामुळं प्रियाणू आम्हाला देवाचं ते दान मिळणार. देवाचं दान मिळणार. देवाने सगळ्यांसाठी त्याचा पवित्र आत्मा ठेवलेला आहे, सगळ्यांसाठी त्याने दान ठेवलेलं आहे, सगळ्यांसाठी तो म्हटला योहान 14:12 मध्ये जे माझ्या विश्वास होते ते माझ्यापेक्षा अधिक चमत्कार करतील. त्या बापाची इच्छा आहे की माझ्या लेकरांनी माझ्या मुलांनी माझ्यापेक्षा महत्कृत्य करावे. प्रियानु आज ते महत्कृत्य ते तो अभिषेक ते दान मिळण्यासाठी मी स्वतः कुठं कारणीभूत आहे काय? मी बाहेरनं दाखवा लागलोय, सुभक्ती बाहेरनं दाखवलोय, परंतु अंतर्याम मी देवाचं सामर्थ्य नाकारवले काय? जर मी पापामध्ये आहे, तर चुकीच्या गोष्टीमध्ये आहे, तर मी अंतर्याम सामर्थ्य देवाचं मी नाकारणारा व्यक्ती आहे प्रियानु. अजून सुद्धा मला स्वतःला चेंज करायची गरज आहे, स्वतः बदलायची गरज आहे. वचन सांगतंय तिथं ते म्हटलेत की जे पैसे घेऊन देवाचं दान तू विकत घ्यायला गेलास त्याच्याबरोबर तुझा नाश होईल. पुढे वचन काय सांगते प्रियानु? मत्तयाचा 19:21-22 वचन. येशू त्याला म्हणाला पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्रास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती. मत्तय 19:21 आणि जर तुम्ही 17, 18, 19, 20, 21, 22 वाजता एक तरुण येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त की मला देवाच्या राज्यामध्ये जायचं तर मी काय केलं पाहिजे. ते म्हणतात की प्रभूजी म्हणतात तुम्ही विचार करू नको, चोरी करू नको, खून करू नको, खोटी साक्षी देऊ नको, आपल्या आई वडिलांचा आदर लाग. येशू ख्रिस्त त्याला सांगतात. ते सांगल्यानंतर ते म्हणते प्रभूजी मी लहानपणापासून या गोष्टी पाळत आलोय, मी जे लहानपणापासून नियमशास्त्र पाळली मी दाखवू लागलोय, भरपूर गोष्टी मी करतोय, भरपूर गोष्टी माझ्या जीवनात आहेत प्रभूजी, बघा मला मी दाखवतोय, मी करतोय, समाज मला नावजतोय, लोक मला नावजतात, लोक माझी वाह वाह करतात कारण हा गोष्टी तू पाळतोय, त्या गोष्टी पाठीमागे जाते, लोक माझी माझ्या जवळ असलेले माझे लीडर माझे सहकारी मला नावजतात, प्रभूजी तू सांगायलाय मला नावजतात आणि मी देवाच्या राज्यामध्ये जायचं लायकीचा मी पात्रीचा मी जाणार. प्रभूजी म्हटलेत नाही बाबा अजून एक गोष्ट तुझ्यामध्ये कमी आहे, अजून एक गोष्ट तुझ्यामध्ये कमी आहे, तुझ्या लीडरला तुझ्या लोकांना तुझ्या सहकार्यांना ती गोष्ट दिसली नाही पण तुम्हाला दिसली, ती समर्पण करायची वेळ आहे, आपलं जीवन तुम्हाला दे, ही गोष्ट तुझ्या जीवनामध्ये तू केली पाहिजेस. आज प्रियानु त्या श्रीमंतासारखं खरोखर जर आम्ही जीवन परमेश्वर समोर दाखवा लागलो लोकांना सांगतोय तेव्हा पण त्यात अजून तुझ्या जीवनामध्ये एक गोष्ट कमी पण आहे. माझ्या मुला लोकांनी तुला वावा करावी, लोकांनी तुला अप्रिशिएट करावं म्हणून लोकांसमोर तुझं आचरण असावं, लोकांनी तुला बघून वावा करावं म्हणून असं आचरण तू जगण्यापेक्षा अंतर्याम जे तुझं आहे ते मला समर्पण करायची गरज आहे, पूर्ण द्यायची गरज आहे. लोकांनी माझी वावा करण्यापेक्षा स्वर्गातील बापाने माझी वावा केली पाहिजे. या तरुणाला श्रीमंत तरुणाला येशू ख्रिस्ताने सांगितलं बाबा सगळं करायलायस, तू आई वडिलाची आज्ञा पाळतोय, सगळ्या गोष्टी करतोयस, दशावजीतील सगळ्या गोष्टी करतोयस, पण तू अजून तुझ्या जीवनामध्ये एक गोष्ट आहे. आज जे माझे बहीण भाऊ बघत त्या प्रत्येकाला मला विचारू द्या, मी आज आई वडिलाची आज्ञा पाळणार, मी चर्चमध्ये दशावश देणार, मी 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 भावावरती प्रेम करणार, भरपूर गोष्टी माझ्या जीवनामध्ये नियमशास्त्राप्रमाणे चालणार असतील, पण तू अजून अशी कुठली गोष्ट आहे का ज्याच्यामुळं देव मला आज म्हणत आहे की माझ्या लेकरा माझ्या मुलं अजून एक गोष्ट तुझ्याकडे आहे ती समर्पण करायची वेळ आहे, कुठली अजून एक गोष्ट आहे. आज आम्ही अंतर्मुख होऊया आणि बघूया की देवा ही गोष्ट माझ्या जीवनातून काढून टाक, मी आज स्वतःला समर्पण करतो का. आम्ही आज स्वतःच कठीण उदय करतोय, श्रीमंत त्या मुलग्याने केलं की नाही माझं जे धन आहे मी विकू शकत नाही, मी माझं धन देऊ शकत नाही, तो खिन्न होऊन गेला. तर वचन सांगतो तो श्रीमंत होता, त्याला त्याच्या पैशापेक्षा प्रियाणू देवाचं राज्य मोठं नव्हतं की तो म्हटला की माझं पैसे मोठं आहेत, देवाचं राज्य नको आहे, नाही गेलं तर चालेल, या गोष्टी करतोय ना या गेलं असं चालेल, पण माझं पैसे मला मोठं आहे.
आज माझ्या जीवनामध्ये कुठला असा अडकळ नाही, मी सगळ्या गोष्टी पाळते, परंतु एक गोष्ट अजून सुद्धा देवाला मी समर्पित केलं आहे. परमेश्वर म्हणतो की माझ्या लेकरा माझ्या मुला ही गोष्ट असल्या जीवनामध्ये ही समर्पण करायची वेळ आहे. आज आम्ही स्वतःला समर्पण करूया. प्रेम पुढं वचन काय सांगतं मी वाचूया. मते याचा 26:33 मते 26:33 मते 26:33. थँक यू फादर, गिव मी ग्लोरी जीसस, वी गिव मी ग्लोरी लॉर्ड. मतेयाचा 26:33. पेत्रान त्याला उत्तर दिले, आपणाविषयी सर्व अडखळले तर मी कधीही अडखळणार नाही. मतेयाचा 26 तुम्ही वाचत जाता तर शिष्याबरोबर येशू ख्रिस्त भाषण करत असतात. ते म्हणतात की बाबा आता मला पकडणार आहेत, मला उदय स्तंभावरती मारणार आहेत. पुढे पेत्र येत म्हणतात की नाही प्रभूजी, हे सगळे अडखळ आहेत तर मी काय तुम्हाला अडखळणार नाही. बघा, मी तुम्हाला काही सोडून जाणार नाही, मी तुमच्या संगती राहणार. काही उदे काही मला करू द्यात, मी तुम्हाला सोडू जाणार नाही. कोणत्याचा व्यक्ती तुम्हाला पकडा येऊ दे, माझ्याकडे तलवार आहे. बघा, ती तलवार चालू ना, तिचं मुडकुळ उलटा. आणि माझं मला सगळे लोक घाबरतात, मी किती दष्टपुष्ट आहे. बघा, किती मी सिरियस आहे. आणि माझं जीवन कसं आहे तुम्हाला माहित आहे. माझ्याकडे जे ज्ञान बुद्धी ताकद आहे ना, त्याच्यापासून तुमचं जीवन वाचणार. मी कधी तुम्हाला सोडू जाणार? ही सगळी सोडून जातील. आता एक जण गेलेला आहे, ही 10 आहेत ती सोडून जातील. कारण मी तुम्हाला कधी सोडणार नाही. पेत्राला म्हणले येशू ख्रिस्त, थांब थांब बाबा थांब. मिस्टर पीटर वेट, थांब जरा जरा थांब. तुझ्या हृदयात जरा ज्या गोष्टी आहेत मला बघू दे. बाबा तू सांगायला लागलायस, या गोष्टी करायला आहेस. परंतु येशू ख्रिस्त त्याला म्हटलेत की तू म्हणालायस की मी नाही तुम्हाला सोडून जाणार प्रभूजी. सगळी लोक सोडून जातील, परंतु मी तुम्हाला सोडून जाणार नाही. बाह्य गोष्टी दाखवल्या, बघा मी किती चांगला आहे, मी माझ्याकडे किती ज्ञान बुद्धी आहे, मी किती प्रेम करतो तुमच्यावरती प्रभूजी. बघा हे माझं बघा प्रेम. येशू ख्रिस्त म्हणले नाही बाबा, बघ जरा तुझ्या हृदयात बघ. पुढं वचन काय सांगते जर आपण वाचलं तर प्रियानो, 34 येशून त्याला म्हटले, हा मी तुला खचित सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 मला नाकारशील. पेत्रा थांब बाबा, मिस्टर पीटर जरा थांबा, जरा थांबा, बडबडू नका, जरा ऐका. म्हणालाय सांगालाय तुम्ही, बोला लागलाय की नाही मी 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 तुम्हाला कधीच नाकारणार नाही. व तुम्ही पेत्र त्या जीवडामध्ये असलेल्या गोष्टी मी तुला आज सांगतो की कोंबडा आरवण्यापूर्वी तुम्हाला 3 नाकारशील, 3 नाकारशील. आज मी भले गोष्टी सांगत असेल की मी या गोष्टी करतो त्याच्यामुळे प्रभूजी मी आहे. प्रभूजी मध्ये जरा थांबा थांबा, स्वतःला चेक करा, स्वतःला तपासा. अजून या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत, अजून समर्पण करायची वेळ आहे, अजून मला ते जीवन द्यायची वेळ आहे. चेक करा, स्वतःला तपासा. नियमशास्त्र लोकांना शिकवतंय, नियमशास्त्र पहिला पाळायला शिका. नियमशास्त्र विषय लोकांना प्रकटीकरण देतात, पहिला आपलं जीवन तयारीतीने बनवा. थांबा थांबा, जरा स्वतःला चेक करा, स्वतःला तपासावा. आज मी स्वतःला तपासते काय. मी पेत्रासारखं सांगते, पेत्र सांगणार प्रभूजी नाही सगळी सोडतील, मी कधी सोडणार नाही, मी तुमचं वचन कधी नाकारणार नाही. लोक माझ्या मुंडक्यात तलवार लावतात, परंतु मी तुमचं वचन कधी नाकारणार नाही. तेव्हा म्हणते जरा थांब बाबा, चेक कर, स्वतःला चेक कर, तपास, जरा स्वतःला तपास. तलवार लाभायची लांब राहिली, पण तू आता तुझ्या कृत्यामुळे, तुझ्या बोलण्यामुळे, तुझ्या बघण्यामुळे, तुझ्या विचारामध्ये, तुझ्या हृदयामध्ये पाप असले त्या पापामुळे तुम्हाला नाकारायला लागलायस, ऑलरेडी नाकारायला लागलायस. कुणी तलवार लावायची गरज नाही तुझ्या मुंडक्यावरती. कुणी म्हणायचं पाहिजे की नाही ख्रिस्ताला सोड म्हणून, कुणी सांगायची गरज नाही. तुझं कृत्य, तुझ्या केलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला नाकारायला लागलीस. मी लोकांना शिकवणारा, मी स्वतः शिकते की व्यभिचार करू नको, मी व्यभिचारामध्ये आहे काय. मी लोकांना सांगते चोरी करू नको, मी चोरीमध्ये आहे काय. मी इथं उपवास प्रार्थना करणारा व्यक्ती, मी स्वतः सांगते लोकांना प्रार्थना करा, आणि मी घरामध्ये मी प्रियानू 9-10 वाजेपर्यंत मी झोप काढायला लागलोय काय. स्वतःला आम्ही चेक करायची, तपासायची गरज आहे. स्वतःला चेक करायचे आणि तपासायचे. पेत्र म्हणला प्रभूजी मी कधी अडकणार नाही, सगळे लोक सोडून जातील, मी तुम्हाला सोडणार नाही. माझ्याकडे तलवार आहे, बघा कोण पकडाय ते बघतो, त्याच्या मुंडकं उडवतो प्रभूजी. प्रभूजी म्हटले थांब जरा पेत्र, थांब, स्वतःला जरा चेक कर, बघ तुम्हाला नाकारणार आहेस. आज परमेश्वर माझ्याशी आणि तुमच्याशी बोलत आहे. सगळ्या गोष्टी आम्ही कराल, सगळ्या गोष्टी आज माझ्याकडे आहेत. येशू ख्रिस्त म्हणले त्या श्रीमंत तरुणाला, नाही अजून एक गोष्टीची कमी तुझ्याकडे आहे. जर तुला स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचं आहे, माझ्याबरोबर तुला आनंद करायचा आहे. योहान 14:4 येशू ख्रिस्त, योहान 14:2 म्हणतात, मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो, तुम्ही माझ्याबरोबर असावं ही माझी इच्छा आहे. मला माझ्याबरोबर तू यावंस लेकरा, माझी इच्छा आहे. तू आज तू माझं जीवन तू समर्पित कर. आज स्वतःला मला तू दे, म्हणके परमात्मा माझं जीवन तू बदल, तुझ्या रक्तानं मला तू. मी फक्त बाहेरून दाखवणार नसावा, तर अंतर्याम माझा बदलणारा असावा. मी अंतर्यामामध्ये ख्रिस्ताला सजवणारा असावा. माझा अंतर्याम ख्रिस्ताला आवडणार असावं, माझं हृदय ख्रिस्ताला आवडणार असावं. मी एकटा असताना गावामध्ये, मी माझं गाव सोडून गेल्यानंतर, मी राज्यामध्ये एकटा असताना, कुठेही मी असू, माझं अंतर्याम पित्या तुला आवडणार असावं. माझं बघणं, माझं बोलणं, लोकांबरोबर माझं बिहेवियर, लोकांबरोबर माझं वागणं, अटेंडन्स लोकांच्या बरोबर माझे ज्या काही गोष्टी आहेत, प्रभू तुला आवडणार असावं, तुला आठवू आवडणार असं माझं जीवन आज तू बदल. हे मेरे परमात्मा, मेरे आत्मा पुकारे,
मुझको आवाज देना, मेरी आत्मा पुकारे. या पुन्हा एक बार ते गाणं आम्ही म्हणून देवाचं नाव उंच करणार आहोत. आम्ही प्रार्थना करूया की देवा माझा आत्मा मी हाक मारले, माझं जीवन तू बदल, माझा विचार तू बदल, माझं बघणं तू बदल. आणि प्रभू आज जर तुम्ही समर्पण करताय, आज जर देवाला तुम्ही आपलं जीवन देताय, पेत्र म्हणून देता की मी कधी नाकारणार नाही प्रभूजी तुम्हाला, मी कधी सोडणार नाही. पुत्रियां ते पेत्रान नाकारलं, पण देवाची कृपा तुमच्यावरती माझ्यावरती होती, ते पेत्रावरती आहे. वचन जर वाचलं योहान याचा 21 अध्याय आणि 15-17 पासून जर तुम्ही वाचत जाताय प्रियानु, येशू ख्रिस्त पुन्हा एक बार त्या पेत्राकडे आला आणि त्याची त्याने भेट घेतली. मग ते 18-14 मध्ये त्याचं वचन सांगतं, लहानातील एकाचाही नाश नाही माझी इच्छा आहे. वचन सांगतं प्रियानु, योहान याचा 21 अध्याय 15-17 वचन. त्यांची नेहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्र शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस. येशू ख्रिस्त आज जसं त्या पेत्राला विचारत आहेत प्रियानु, येशू ख्रिस्त आज मला आणि तुम्हाला विचारतात आहे की माझ्या मुला माझ्या लेकरा या जगातील प्रत्येक गोष्टीपेक्षा तू माझ्यावरती अधिक प्रेम करतोस काय. तुझ्या डोळ्याची वासना, तुझ्या देहाची वासना, लोकांना फसवणं, पैशासाठी असलेला तुझ्या मनामध्ये मोह, या सगळ्या गोष्टीपेक्षा पेत्रा तू माझ्यावरती प्रेम करतोस काय. पुढे वचन काय सांगतंय, तो त्याला म्हणाला, होय प्रभू आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. पुढे पुन्हा दुसऱ्या तू त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्र शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय. तो त्याला म्हणाला, होय प्रभू मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्या तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्र शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय, माझ्यावर प्रेम करतोस काय, असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ओळखले आहे. येशून त्याला म्हटले, माझी मेंढरे चार. आज जसं परमेश्वर त्या पेत्राशी बोलत होते त्यानं त्या समुद्राच्या काठावरती प्रियानो, आज येशू ख्रिस्त आज तुमच्याशी आणि माझ्याशी बोलताय. माझ्या मुला माझ्या लेकरा माझ्या मुली या जगातील मोहापेक्षा जगातील पापापेक्षा डोळ्याची वासना देहाची वासना पिक्चर सिरियल इतरांना क्षमा करायचं ना अंतकरण बाह्य गोष्टी तू दाखवलीस पण तू सामर्थ्यानं मला नाकारालायस काय. परमेश्वर म्हणतोय, माझ्या लेकरा तू माझ्यावरती आज प्रेम करतोयस काय, माझ्यावरती आज प्रेम करतोयस काय, माझ्यावरती प्रेम आज करतोयस काय. या त्या देवाला समर्पित करू, त्याला हाक मारा की प्रभू आज तुझ्या रक्तानं मला तू धू, तुझ्या रक्तानं मला शुद्ध कर, माझं जीवन तू बदल.